कराड शहराच्या रस्त्यावर धावणार माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या निधीतून देण्यात आलेली नवीन ॲम्ब्युलन्स, या नवीन ॲम्ब्युलन्सचा लोकार्पण सोहळा आज आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत कराड नगर परिषदेत झाला। यावेळी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, कराड शहर काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र उर्फ आप्पा माने, नगरसेवक डॉक्टर इंद्रजित गुजर, सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी सदस्य अशोकराव पाटील दादा, प्रदीप जाधव, सौरव पाटील तात्या, नगरसेवक विनायक पावसकर, फारूक पटवेकर यांच्यासह शिवराज नगरसेवक व कर्मचारी उपस्थित होते। एकूणच कराड शहरवासियांच्या सेवेला आजपासून ही ॲम्ब्युलन्स धावणार आहे। आज कोरोनाच्या लढाई विरुद्ध कराड नगरपालिकेला कराड नगरपालिकेची यंत्रणा अधिक सक्षम व्हावी या उद्देशाने आमदार निधीतून एक रुग्णवाहिका आज देण्यात आलेली आहे। ती रुग्णवाहिका आज आलेली आहे आणि त्या रुग्णवाहिकेचं उद्घाटन हस्तांतरण शुभारंभाचा कार्यक्रम आज सर्व नगराध्यक्ष आणि नगरसेवक आणि सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडलेला आहे। आजपासून पुढच्या 15 दिवसाचं लॉकडाऊन सरकारने जाहीर केलेलं आहे। प्रत्येक नागरिकाने हे लॉकडाऊन यशस्वी करून कोरोनाची चेन तोडायचं काम आपल्याला करायचं आहे। त्यामध्ये नगरपालिकेचे महत्त्वाचे